आदिवासी समाज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने असे हिरे जन्माला येतात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार काय वाजवायचे आहेत। तर या संपूर्ण पालघर जिल्ह्यात आज यूट्यूब कलाकारांची खूप मोठी म्हणजे एक म्हणजे वरच्या वर जर यूट्यूबला जास्त लाईक्स पडत असतील तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात, म्हणून पालघर जिल्ह्यासाठी जोरदार आवाजाचे आहे। आणि या पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडी डहाणूच्या वतीने मान्य आमदार मान्य श्री विनोदजी निकोले आणि सर्व त्यांच्या या चांगल्या सोन्यासारख्या कार्यकर्त्यांनी इथे मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचा हात जोडून मनापासून आभार मानतोय। आणि या भाऊंसाठी जोरदार आवाज वाचे आहेत, कारण जी कॉमेडी असते जी वाचून सादर केली जात नाही ते त्यांनी उत्तम उदाहरण दिलेलं आहे, कारण त्यांच्या प्रत्येक शब्दात एक कॉमेडी होती आणि त्याच्याबरोबर चांगला संदेशही त्यांनी दिला, म्हणून पुन्हा एकदा जोरदार आवाज वाचे आहेत। कारण आज शिक्षण म्हणजे काहीतरी घ्यावं असं वाटतंय अशा या महान विभूतीकडनं मला सुद्धा शिकायला भेटलं, कारण त्यांनी सांगितलं आता गावोगावी पैसा आलेला नाही, आदिवासी समाज इतका हुशार झालेला आहे की आदिवासी समाजाच्या घरात प्रत्येकाच्या बाईक आहे, आहे का नाही सांगा, कोणी माडी बांधलेली आहे, कोणी इको गाडी घेतलेली आहे, असे सर्व आदिवासी समाज अतिशय पुढे चाललेला आहे, म्हणूनच प्रत्येकाच्या हातात ऑनलाईन मोबाईल आहे। या आदिवासी समाजाचे गुण गावे तेवढे थोडेच आहेत, कारण मी सुद्धा शेतकरी आहे, माझी सुद्धा शेती होते, पण जर आदिवासी समाजाचा हा हात लागला नाही तर माझ्या घरात कणगा बांधलाच जाणार नाही, म्हणून या लाडकी या आदिवासी समाजाचे मी मनापासून आभार मानतोय। आणि आज जसा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे, आज जसा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे त्याहूनही अधिक आनंद तुमच्या आयुष्यात सतत नांदत राहो ही देवाच्याने प्रार्थना करतोय। आणि मी आदिवासी गीतांची सुरुवात केली, माझं पहिलं माझ्या आयुष्यात केलेलं नॉनस्टॉप रसिकाच्या लग्नात, त्या नॉनस्टॉप मध्ये सुद्धा मी आदिवासी गीत पहिलं टाकलेलं, आम्ही जंगलचं राज वनवासी आम्ही चांदा सूर्यापासून आदिवासी, त्याच्यानंतर माझ्या आयुष्यातलं दुसरं नॉनस्टॉप मी केलं राजाच्या हळदीला, आज आमच्या राजाच्या हळदीला, त्या नॉनस्टॉप मध्ये सुद्धा मी दुसरं गाणं एक टाकलेलं, डानूला गेला तर वर्सर झाला, मुंबईला गेला तो पोलीस झाला, आदिवासी बंधू माझा हुशार झाला। या आदिवासी समाजाचे गावे तेवढे गुणगान कमीच आहेत, पण तुमच्यासारख्या सोन्यासारख्या माणसांनी अतिशय हा मोठा इथं मंच उभारला, या हातांसाठी जोरदार आवाजाचे आहेत। आणि आदिवासी गीत पहिला लिहिलं असेल या एरियात तर दादडे गावचा सुधाकर खरपडे याच्यासाठी जोरदार आवाजाचे आहेत। गीत आपल्या समोर सादर करतोय, तुम्हाला माहितीच असेल माझा संसार हा सुखाचा आहे, आणि सुधाकर खरपडेची सासूरवाडी सुद्धा इथेच आहे ना कुठेतरी, दळवी परवा कोसबाड यांच्या सासूरवाडीसाठी जोरदार आवाजाचे आहेत, काही त्याची स्ट्रिंग द्या।